आज आपल्याकडे गणेश आचार्य यांच्या निमित्तानं एक टेडी बेअर टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. एक सॉफ्ट असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. सर माझी पोरगी आहे ना, माय लहान पोरगी माझी, तेवढी फार फेम आहे, म्हणजे 8 वर्षाची पोरगी आहे, लहान आहे, फार म्हणजे फार तुम्ही म्हणजे तुमची फार फॅन आहे, फॅन आहे. ते म्हणले की पप्पा तुम्ही आज काही करा, आचार्य साहेबांना घरी घेऊनच या. काय कर, जेवायला वगैरे नाही, जेवायला वगैरे नाही. ते म्हणलं एकदा असं मला डिसून करायचं आहे म्हणलं. तो ऐसा आहे तर इनका नाम भी गणेश जी है और ये दिखते भी गणेश जी जैसे है. तो ऐसे गणेश जी हमारे यहाँ आए, लेकिन एक बहुत कर्तृत्ववान व्यक्तिमत्व यहाँ पर आए है. तो मैं इनका ऐसा मराठी कहते सर, हेलो हेलो, बस मराठी कहते, बस बस मराठी, अरे मराठी कळत आहे काय, अरे मला कळत नाही काय हिंदी सिनेमा होऊन आला, हिंदी सिनेमा होऊन आलाय, मी मराठी आहे, मराठी मराठी आलोय. जिथे जात होती मला बॉलिवूडच्या हिंदी सिनेमा झालाय काय, पण हे तुमचं सर तुम्ही मराठी आहे हे मला कळलं, पण काय झालं की बा मराठीत एवढा मोठा माणूस कधी बघितलं ना आम्ही. असं वाटलं सर, पण असं द्या काही नाही सर, फार मोठे मराठी सिनेमा होणार ना, आता मराठी होणार ना, आता मराठी, आता एक हिंदी शब्द बोला तर बघा तुम्ही सर, शपथ मला हे झालं की सरांबद्दल मी काय माहिती देणार आहे. सर जगप्रसिद्ध आहे, सर फार मोठे चॉकरो जोग्राफर आहेत, काय चॉकरो जोग्राफर आहे, कोरिओग्राफर असतात बाबा, ते डान्स वगैरे शिकवतात ना ते कोरिओग्राफर, नीट वाचा इंग्लिश, अरे बाबा काय ते कोरिओग्राफर नाही, म्हणजे माझं काय झालं एकट्टे इतके शब्द मी बघितले ना सर इंग्लिशचे कधी, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. आपल्याकडे छोटे मोठे शब्द बघतो आपण, म्हणजे कॅट बॅट बॉल असं एवढेच आपल्याला इंग्रजी येते, पण एकट्टे कोरिओग्राफर म्हणजे 8-10 शब्द तरी असतील ना, इतके आम्ही कधी बघितले नाही सर, म्हणून जर माझा प्रॉब्लेम झाला. असू द्या, काय हरकत नाही, म्हणजे ते म्हणजे हे इंग्रजी मध्ये फालतू असं लिहून टाकतात, मराठीमध्ये कसं एकदम सोपं राहतं, डॅन्स लिहिलं की झालं आहे ना, नाही तर आपलं नृत्य पण चालतं, काय नृत्य हे काय डॅन्स नृत्य करू, नृत्य हो काय नृत्य हा प्रोग्राम होतो, बरोबर आहे, चला असू द्या. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.